त्यांनी मी साहेब सांगा मला उत्तर द्या सीपीला इथे बोलवा मला उत्तर पाहिजे त्यांच्याकडनं आणि तुम्ही माझा फोन रेकॉर्ड करताय तुमची एवढी हिंमत का मी दलित आहे म्हणून तुम्ही माझा फोन रेकॉर्ड करता की मी काय बोलते तुमच्याशी महाराष्ट्राला माहीत पडलं पाहिजे की आमच्या लोकप्रतिनिधीचा फोन हे असे पीएसआय रेकॉर्ड करतात तुमचा अति झालेला तुम्हाला सांगून राहिली मी खासदार मॅडम ज्या मागल्या कित्येक दिवसापासून पोलिसांवर आक्षेप घेत आहेत तर मला त्यांना एक विनंती करायची आहे मॅडम तुम्ही एवढा स्वतःमध्ये पॉवर आहे तुमच्यामध्ये एवढं काही खूप जास्त काही मोठं केंद्रीय खाते तुमच्या हातामध्ये आहे की तुमचे वरिष्ठ नेते तुमच्या हातामध्ये आहे तर तुम्हाला एकच विनंती करते ज्या पोलिसांचा तुम्ही एवढा राग करता ना तर त्या पोलिसांची सिक्युरिटी तुम्ही काढून पहिले टाका हे स्वतःच्या मेहनतीने तिथपर्यंत पोहोचलेलं आहे ना की तुमच्यासारख्या लोकांना किराणा वाटून पोहोचलेला आहे मी आज इथे एक पत्नी म्हणून बोलते कारण माझा नवरा आज पोलिसमध्ये आहे दिवस रात्र काय ड्युट्या करतो कोणत्या सणासुदीमध्ये आमच्यासोबत असतो नुसतं हे आम्हाला माहिती आहे आम्ही कशा पद्धतीने समाजाचा सामना करतोय आम्ही आमच्या कशा अडचणी दूर करतो हे आम्हाला माहिती आहे जनप्रतिनिधीची भाषा प्रेमाची आणि सॉफ्टली असली पाहिजे एक पद्धत असली पाहिजे ते राजपत्रित अधिकारी आहे त्यांना या पदावर पोहोचण्यासाठी कितीतरी कष्ट करावे लागले कितीतरी मेहनत करावी लागली तेव्हा कुठे हे त्या पदावर पोहोचलेले आहे त्या पदाची काहीतरी गरिमा आहे काल या पोलीस स्टेशन मध्ये ज्या लोकप्रतिनिधी म्हणून निवडून येतात त्यांना एवढं पण लक्ष देत नाही की हे पोलीस स्टेशन हे कायद्याच्या रक्षणासाठी जनतेच्या रक्षणासाठी केलेलं आहे ही काय कुठली धर्मशाळा नाही काल माननीय खासदार मॅडम यांनी इथं पोलीस स्टेशनमध्ये येऊन वरिष्ठ अधिकाऱ्यांसोबत कसं बोललो तो व्हिडिओ पण तुम्ही पाहिलाय म्हणजे खूप चुकीचं आहे त्यांचा मोबाईल घेणं टेबलवर काय मारणं तुम्ही हे काय घरी करताय का ह्याला काय धर्मशाळा समजली की असं समजलं की पोलिसांच्या पाठीशी कुणी नाहीये मी आत्ता जर माहिती घेतली तर याच्या अगोदर पण त्यांनी पोलिसवाल्यांना धमक्या पण दिलेल्या आहेत म्हणजे पोलिसांचं रक्षण करणाऱ्याला जर तुम्ही धमक्या देतात तर तुम्हाला निवडून यायचा अधिकारच नाही अशा वरिष्ठ पातळीवर त्यांची मी तक्रार पण करणार आहे की जर तुम्ही लोकप्रतिनिधी म्हणून निवडून येतात आणि या पोलीस कर्मचारी आणि अधिकाऱ्यांचं खच्चीकरण जर करत असाल हे खूप चुकीचं आहे आणि हा जो पोलीस स्टेशन आहे इथं येऊन जर तुम्ही त्या भाषेत बोलताय तर तुम्ही लोकप्रतिनिधी आहेत का नेमकं कोण आहे हे ह्याच्यावरूनच लक्ष देत आहे असं समजू नका की महाराष्ट्रातील कुठलाच पोलीस कर्मचारी हा एकटाय महाराष्ट्र पोलीस बॉईज संघटना महाराष्ट्रातील प्रत्येक पोलीस कर्मचाऱ्याच्या पाठीशी उभा आहे आणि मी याच्या गोष्टीला आत्ता जाहीर सांगतो की हे पोलीस परिवारातील सगळे प्रत्येक व्यक्ती हे कुठल्या पक्षाचे नाही आहे.